आणखी दोन कॅबिनेट मंत्री महोदय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे सदस्य उपोषणाला बसले असताना भेटायला गेले। माझ्यावर तर या दोन महिन्यामध्ये दोनदा धमक्या दिल्या, पाहून घेतो बघतो या सरकारकडे पण बघून घेतो अशा प्रकारची शब्दरचना या विधिमंडळाच्या प्रिमायसिसमध्ये वापरली। सभापति महोदया संस्कार आणि संस्कृती पुरोगामी राज्य आणि एक उच्च घराण्याचे सदस्य हे कर्जत जामखेड सातत्याने माझा माझा मतदार संघ म्हणतात, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य कितपत योग्य आहे की जामखेड MIDC ची मागणी ही 23/10 रोजी त्याची अधिसूचना निघाली। सभापती महोदया या गोष्टीला 37 वर्ष झाले, आज तागाय तिथे कुठलीही काही परिस्थिती झाली नाही। 37 वर्षांमध्ये कोणते नव युवक राहिले, कोणते बेरोजगार राहिले, ते 37 वर्षांपूर्वीचा आज त्यांच्या काय वय असेल। आणि सभापती महोदया ही कर्जतच्या MIDC च्या संदर्भामध्ये देखील आज शासन स्तरावरती प्रयत्न करत असताना पहिली मीटिंग 16/1/17/4/2016 झाली, त्याला देखील जवळपास 7 वर्ष उलटून गेलेले आहेत। सभापती महोदया या संदर्भामध्ये एकतर जामखेड औद्योगिक क्षेत्रामध्ये कधी उद्योग करणार, त्याची कधी मीटिंग करणार, ती कधी कार्यान्वित करणार, कर्जत MIDC ला कधी मंजूर देणार, जे काय नीरव मोदी असतील, अग्रवाल असतील, शाह असतील, तुम्ही काय चौकशी करायची ती करा, परंतु कर्जत आणि जामखेड दुसरी जमीन बघा। सचिन अहिरांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे, शशिकांत शिंदे साहेबांचा देखील त्याला पाठिंबा आहे। जमीन कुठली असता हा महत्वाचा विषय नाहीये, MIDC होणं हा महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे उद्योग आले पाहिजेत, बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। कर्जत जामखेड हा मतदारसंघ असा आहे की हा जरी शुगर बेल्टमध्ये जरी येत असला तरी हा शुगर बेल्टमध्ये जरी हा मतदारसंघ किंवा हे दोन तालुके येत असतील तरी हे दुष्काळी आहेत, आवर्षण प्रवण आहेत आणि म्हणून इथे MIDC होणं अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणून सभापती महोदया याच्यामध्ये स्पेसिफिक आणि पॉइंटेड उत्तर मंत्री महोदयाकडून आवश्यक आहे, किती दिवसांमध्ये ही प्रक्रिया राबवणार। आणि दुसरा या निमित्ताने एक विषय की जे इन्व्हेस्टर आणि दलाल या संदर्भात आपण चौकशी करण्याचे आदेश दिलेतच, परंतु सभापती महोदया या परिसरामध्ये या विधिमंडळाच्या परिसरामध्ये जसं सचिन अहिर साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, माननीय स्वतः मंत्री महोदय, आणखी दोन कॅबिनेट मंत्री महोदय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे सदस्य उपोषणाला बसले असताना भेटायला गेले। कोणत्याही सदस्यावरती अशी वेळ येऊ नये, त्यांचा सन्मान राखला पाहिजे आणि त्यांना सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, याच्याबद्दल कसलंही दुमत नाही। पण सभापती महोदया जशी मंत्री महोदयांनी त्या प्रेसच्या पोडियमवरून बाजूला झाले तसे सन्माननीय सदस्यांनी या संदर्भामध्ये काय उद्गार काढले। माझ्यावर तर या दोन महिन्यामध्ये दोनदा धमक्या दिल्या, पाहून घेतो बघतो, माझं तर ठीक आहे सभापती महोदया, माझं तर ठीक आहे, मला दिली धमकी नाहीये, कोणी कोणाला अशी धमकी, पण सभापती महोदया मंत्री आणि या सरकारकडे पण बघून घेतो अशा प्रकारची शब्दरचना या विधिमंडळाच्या प्रिमायसिसमध्ये वापरली। सभापती महोदया संस्कार आणि संस्कृती पुरोगामी राज्य आहे, अनेक जणांचा वसा आणि वारसा या विधिमंडळाला आणि महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि एक उच्च घराण्याचे सदस्य हे कर्जत जामखेड सातत्याने माझा माझा मतदारसंघ म्हणतात, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य कितपत योग्य आहे। आणि म्हणून मला संरक्षण देणार का नाही मला माहित नाही, पण मंत्र्यांना आणि या संपूर्ण सरकारला मंत्री महोदय या निमित्तानं संरक्षण देणार का अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, विषांतर होत नाही, या MIDC ला अनुसरून केलेलं वक्तव्य सचिन अहिर साहेब। आणि म्हणून मी गृहमंत्री राहिलो त्यामुळे सांगितलं की लोकशाहीमध्ये लोकांच्या मध्ये त्या धमकीचं काय उत्तर द्यायचं ते मी ठरवेल आणि त्याची निम्यार्धी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून मंत्री महोदय सभापती महोदया या संदर्भामध्ये जी धमकी रेकॉर्डवर आहे त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश देऊन आपण त्या संदर्भामध्ये कारवाई करणार का? हे पहा, मला अनाथ मुलांच्या प्रश्नांना सुद्धा न्याय द्यायला पाहिजे,
त्यांचा संरक्षण आणि याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये उदयजी सामंत तुम्हाला संरक्षणाची गरज भासणार नाही अशी मला खात्री आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल तो राजकीय चातुर्यांनी ते मार्ग काढतील. आणि राम शिंदे तुम्हाला जर का असं वाटलं की कोणी तुम्हाला धमक्या वगैरे देतंय तर त्या ठिकाणी सभागृह सुद्धा त्याची दखल घेईल. पण राजकीय मतभेदांचं परिवर्तन इतकं टोकाला शक्यतो जाऊ नये असा आपला प्रयत्न असतो. पण मला असं वाटतं तुम्ही दोघंही उस्तादो की उस्ताद आहात त्यामुळे काय बोलणार त्याच्यात. हा सरकारला सरकारचा विषय संपेल पुढे. श्रीकांत भारतीय मला बोलायला द्यायचंय. अनाथांच्या प्रश्नावर चर्चा आहे. 35 मिनिटं द्यायला लागतील ना.